महाराष्ट्र अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात तर साजरे केलेच जाते, पण याशिवाय भारतात व संपूर्ण जगात जिथं तिथं मराठी माणसे आहेत तिथं तिथं या दिवसाला मराठी दिन म्हणून आनंदाने साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्यसंमेलन, मराठी निबंध स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले जातात. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले होते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक मध्ये झाला. त्यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी नाशिक मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. BA ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे काम केले. लहान मोठा भूमिका पण त्यांनी स्वीकारल्या. यानंतरच्या काळात त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी खूप सारे लेखन केले. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. त्यांनी अनेक नाटके, कविता संग्रह आणि कथा संग्रह लिहिले. त्यांच्या नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याशिवाय अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवनलहरी इत्यादी त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. ये मराठीचे नगरी, ब्रह्मवेदीचा सुकाळू करी अशा शब्दांमध्ये ज्ञानदेवांनी मराठीची प्रशंसा केली आहे. कवी सुरेश भट आपल्या कवितेत मराठीची प्रशंसा करताना म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मानतो मराठी. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारली, जिने आपल्यास लहानपणाचे मोठे केले, या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्याला दिली, आपल्यास व्यक्त होण्यासाठी जिने शब्दाची पखरण केली, तिच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरासाठी हळूवार आणि प्रेमळ असतात व वेळप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते, तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दाची शक्ती प्रचंड आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते. आज आपल्याला मराठी भाषेची संपन्नता आणि सुंदरता संपूर्ण जगाला समजावून द्यावी लागेल. मराठी भाषा एवढी सामर्थ्यवान आहे की तिला कोणावरही थोपवण्याची आवश्यकता नाही. नवीन पिढीला तिची सुंदरता समजावून द्यावी बस. तिची थोरवी अनेक माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावर ठासवली की मराठी आपले राज्य सर्वत्र गाजवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.